संयुक्त विद्यमानी हे जे इथे पुस्तकांचं प्रदर्शन भरलेलं आहे आणि त्यानिमित्ताने जे विविध कार्यक्रम आयोजित केलेले आहेत त्यापैकीचा आजचा कार्यक्रम म्हणजे मुलाखतकाराची मुलाखत हा ज्येष्ठ स्वतः मुलाखतकार असलेले सुधीर गाडगीळ यांची मुलाखत. परंतु त्यापूर्वी एक अत्यंत तितकाच महत्त्वाचा असलेला कार्यक्रम हा आपण इथे करणार आहोत आणि तो म्हणजे काल किंवा किंबहुना परवा ज्या इन्स्टिट्यूटच्या वेबसाईटचं उद्घाटन झालं लायब्ररीच्या संदर्भातल्या त्या वेबसाईटचं प्रात्यक्षिक ती ज्यांनी प्रत्यक्ष तयार केली ते श्री दिनेश कात्रे. तर ते स्वतः याचं डेमॉन्स्ट्रेशन हे करणार आहेत आणि आपण ते पाहणार आहोत. ह्या सगळ्या कार्यक्रमामध्ये मी आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो आणि संस्थेचे विश्वस्त श्रीयुत प्रदीप रावत यांना अशी विनंती करतो की त्यांनी प्रथमत श्रीयुत सुधीर गाडगीळ यांचा सन्मान करावा. त्यानंतर श्रीयुत गाडगीळ यांची मुलाखत घेणारे श्री शैलेंद्र परांजपे यांचाही सत्कार त्यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. आणि तसंच सिडॅकचे वरिष्ठ निर्देशक आणि आत्ताची जी बोरीलिब डॉट कॉम ही जी साईट आहे त्याचे निर्माते आणि अशा अनेक प्रकल्पांचे जनक डॉक्टर दिनेश कात्रे हे उपस्थित आहेत त्यांचाही सन्मान हा त्यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. प्रथमत आपण बोरीलिब डॉट कॉम या साईटच्या संदर्भामधलं डेमॉन्स्ट्रेशन हे पाहणार आहोत. डॉक्टर दिनेश कात्रे यांचं पदव्युत्तर शिक्षण आय आय टी मुंबई इथं झालं आणि मग बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स बिट्स इथून त्यांनी पी एच डीची पदवी मिळवली. त्यांचे अनेक शोधनिबंध विविध ठिकाणी प्रसिद्ध झाले यात काही प्रश्नच नाही. परंतु मुख्य म्हणजे दोन आंतरराष्ट्रीय पातळीची त्यांची पुस्तकं स्प्रिंगर फेरलाग यांनी प्रकाशित केलेली आहेत. भांडारकर इन्स्टिट्यूटच्या बरोबरच अनेक इतर राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय संस्थांचे ते सल्लागार मार्गदर्शक आहेत. त्याच्यामध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, आपली इथली सिम्बायोसिस युनिव्हर्सिटी, त्याचबरोबर भारत सरकारच्या अनेक मंत्रालयांचेही ते सल्लागार आणि त्यांच्यासाठी काम करतात. त्याचबरोबर युनेस्को च्या वतीने सुद्धा त्यांनी काही काम हे केलेलं आहे. ते 26 वर्ष सिडॅकमध्ये कार्यरत आहेत आणि या संस्थेशी त्यांचा परिचय किमान 13-14 वर्षांचा जवळजवळ आहे. त्यांच्याबरोबर त्यांचे दोन सहकारी हे इथं उपस्थित आहेत. श्रीयुत निगोद धुरके हे इथं उपस्थित आहेत. त्याचबरोबर श्रीयुत मिलिंद कापरे हे इथं उपस्थित आहेत. तेव्हा मी कात्रे सरांना अशी विनंती करतो की त्यांनी कृपया आपलं प्रेझेंटेशन हे सुरू करावं. प्रोफेसर बहुलकर साहेब, भूपाल पटवर्धनजी, प्रोफेसर वैशंपायन साहेब, तसेच डॉक्टर श्रीनंद बापट आणि असंख्य सहकारी जे आहेत त्यांच्या सहकार्यामुळे हे काम पूर्ण झालं, या अवस्थेला येऊन पोहोचलेलं आहे. त्याचबरोबर मला हे आवर्जून सांगावं असं वाटतं की सिडॅकमध्ये माझा जो ग्रुप आहे, जवळजवळ आम्ही 50-60 इंजिनियर्स आहोत, की जे भारतीय संस्कृती संदर्भात तंत्रज्ञान निर्मितीचं काम केली जवळजवळ 25-26 वर्ष निष्ठेने करत आहोत. कारण तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये संस्कृती विषयामध्ये फार फंडिंग उपलब्ध नाही, त्यामुळे ह्या क्षेत्रामध्ये 50 लोकांचा आपला ग्रुप सांभाळून हे काम करत राहणं हे खूप अतिशय अवघड गोष्ट आहे. आणि आम्ही देशभरातल्या असंख्य संस्थांबरोबर काम केलं आणि ज्यावेळेस भांडारकर इन्स्टिट्यूटचे सभासद जेव्हा येऊन आम्हाला भेटले की बाबा आम्हाला आमच्या रेअर बुक्सचं आणि मॅन्युस्क्रिप्टचं आपल्याला ऑनलाईन करायचं आहे, तर त्यावेळेस आम्हाला सर्वप्रथम हा विचार आला की आपण जगभरातल्या लोकांचं काम करतो, आपण पुण्यातल्या आपल्या या संस्थेचं काम आपण हे नक्की करायला पाहिजे. आणि या भावनेतनं हे काम जे आहे ते आम्ही आमच्या टीमनं सुरुवात केली, त्याची कामाची सुरुवात. तर आपण हे जे बोरीलिब डॉट कॉम हा जो त्याचा ॲड्रेस आहे तो सर्वांनी जरूर लक्षात ठेवावा, म्हणजे तुम्हाला ह्या पोर्टलवरती जाऊन ही जी रेअर बुक्स आहेत ती पाहता येतील.
तर याच्यामध्ये अनेक वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर ह्या ज्या चित्र जी दिसत आहेत, भांडारकर इन्स्टिट्यूट ही मॅन्युस्क्रिप्ट आणि त्याच्यामध्ये असलेल्या मिनिएचर पेंटिंग्स बद्दल फार प्रसिद्ध आहे, अतिशय आर्टिस्टिक असतात. तर हे ह्याच्यात जी मॅन्युस्क्रिप्ट तुम्ही दिसेल ते चित्र, त्याच्यामधले सगळे जे ज्या व्यक्तिरेखा दिसत आहेत, तर ते सगळे पुस्तक वाचणारे आहेत. तुम्ही जर बारकाईने पाहिलं तर ते मॉडिफाय केलेले आहे, खास करून त्याचे वाचक जे आहेत हे मॅन्युस्क्रिप्टच्या शैलीमधले आहेत. हा पहिला भाग. दुसरं म्हणजे त्याच्यात काही अतिशय संस्मरणीय फोटोग्राफ दिसत आहेत. हा जो भांडारकर इन्स्टिट्यूटचा परिसर जो आहे तो, जी त्याची स्थापना झाली तेव्हा कसा होता, तर तुम्हाला डोंगर आणि माळरान दिसतंय जणू काही. आज समोर जर बघितलं तर रस्त्यावरती आपल्याला चालता येणार नाही अशी परिस्थिती आहे. तर हे ते भांडारकर संस्थेची जी मुख्य माइलस्टोन्स आणि त्यांची जी ऐतिहासिक जी वाटचाल आहे, तर त्याची सुद्धा ह्याच्यामध्ये थोडक्यामध्ये माहिती उपलब्ध आहे. तर आता ह्याच्यामध्ये हे जे पोर्टल जे आहे ते आम्ही एक आंतरराष्ट्रीय मानक आहे, स्टँडर्ड आहे, त्याचं नाव आहे ओपन आर्काइवल इन्फॉर्मेशन सिस्टम. तर ह्या स्टँडर्डच्या आधारावरती आम्ही ही जी सिस्टम आहे, हे जे सॉफ्टवेअर आहे त्याचं नाव आहे डिजिटल आहे. जसा आपला हिमालय असतो तसा हा डिजिटल आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये वेअर द बिट्स कॅन रिसाइड. तर त्याचं नाव डिजिटालय आहे. तर ह्या डिजिटालय नावाच्या आर्काइवल सिस्टममध्ये आपण ही सगळी डिजिटल रेअर बुक्स जी आहेत ती आपण त्याच्यामध्ये प्रिझर्व केलेली आहेत. तर याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर त्याच्यामध्ये सर्च इन डिजिटालय असं आपल्याला दिसतं, सर्च इनपुट बॉक्समध्ये. तर ह्या इनपुट बॉक्समध्ये आपण आपल्याला जो काही इच्छित पुस्तकं किंवा जे काही तुम्हाला सर्च करायचं असेल तर तो कीवर्ड तुम्ही टाईप केला की तुम्हाला ते रिझल्ट त्याचे मिळतील. याच्यामध्ये लवकरच आपण इतर भारतीय भाषा देखील सपोर्ट करणार आहोत. आता आपण याच्यात उदाहरणार्थ पाहूया, आपण ॲस्ट्रॉनॉमी असं सर्च केलं तर आपल्याला जे सर्च रिझल्ट मिळतात तर त्याच्यासाठी 6 रिझल्ट मिळतात. आता जवळजवळ 1000 पुस्तकं आहेत, त्यामधले 6 ॲस्ट्रॉनॉमी संदर्भातली, फर्स्ट प्रिन्सिपल्स ऑफ ॲस्ट्रॉनॉमी द सोलर सिस्टम किंवा अशा प्रकारची. आता याच्यामध्ये अनेक पुस्तकं अशी आहेत की जी संस्कृतमध्ये आहेत परंतु त्याच्यामध्ये ॲस्ट्रॉनॉमी संदर्भामध्ये लेखन आहे उपलब्ध, तर ते तुम्ही वाचू शकता. आपण एखादं त्यातलं पुस्तक पाहूया नमुन्यादाखल. हां, तर याच्यामध्ये ह्या पुस्तकाविषयीचा जो मेटा डेटा जो आहे हा उजवीकडे उपलब्ध आहे. नॉर्मली जे लायब्ररियन्स असतात ते त्या पुस्तकाच्या विषयी, त्याचा लेखक कोण, त्याचं टायटल काय, ते केव्हाची एडिशन आहे, किती साली पब्लिश झालं, कोणी पब्लिश केलं, कारण ही रेअर बुक्स आहेत त्यामुळे ही माहिती देखील रंजक असू शकते, लोकांना त्याचा उपयोग होऊ शकतो. तर ही माहिती सुद्धा त्याच्यामध्ये उपलब्ध आहे. आता त्याच्यामध्ये बुक व्ह्यू मध्ये आपण जर क्लिक केलं डावीकडे तर तुम्हाला ते पुस्तक जे आहे ते त्याचं स्कॅनिंग उपलब्ध आहे. आपण त्याची पेजेस टर्न करून बघूया तर हे पुस्तक तुम्ही या पद्धतीनं वाचू शकता. याच्यामध्ये त्याची पेजेस टर्न करून तुम्हाला समजा हे टेक्स्ट जर वाचायला तुम्हाला थोडंसं लहान वाटत असेल तर त्याच्यामध्ये झूम करायची व्यवस्था आहे. तर ते तुम्हाला त्याची हाय रेझोल्युशन इमेज उपलब्ध असल्यामुळे तुम्हाला ते वाचण्यासाठी ते टेक्स्ट जे आहे ते थोडं मोठं असं तुम्हाला बघायला मिळू शकतं. तसंच ह्याच्यामध्ये तुम्ही तिथं प्ले बटन आहे वरती, त्याच्यामध्ये ऑटोमॅटिकली पेजेस टर्न होऊ शकतात आणि तुम्ही त्या पुस्तकाचं तुम्ही पाहू शकता. म्हणजे तुम्हाला प्रत्येक वेळेस कीबोर्डवरती की प्रेस करायची गरज नाही. किंवा सिंगल पेज व्ह्यू हवा असेल तर सिंगल पेज व्ह्यू देण्याची सुद्धा त्याच्यामध्ये व्यवस्था आहे. आणि मग तुम्ही अजून ते मॅग्निफाय जास्त चांगल्या प्रकारे करू शकता, कारण त्याच्यामध्ये काही पुस्तकं अशी आहेत त्याच्यामध्ये अतिशय सुंदर चित्र आहेत, सुंदर आकृती आहेत आणि ही खूप जुनी पुस्तकं आहेत, त्यामुळे ते तुम्ही जरूर निरखून बघण्यासारखं आहे. ठीक आहे, आता आपण परत होम पेज वर जाऊया. आता याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं खालती, स्क्रोल डाऊन करा, स्क्रोल डाऊन. हा, तर ही जी आहेत ह्याच्यामध्ये ह्या ज्या लिंक्स आहेत तर ही रँडमली ही पुस्तकं शोकेस केलेली आहेत, तर ती तुम्ही दरवेळेस जेव्हा तुम्ही ऍक्सेस कराल तेव्हा ही जी वरती एक जे 25 एक पुस्तकं होम पेज वरती तुम्हाला दिसतात ती दरवेळेस ती रँडमली नवीन पुस्तकं येतात. तुम्ही त्यामुळे तुम्हाला एक सरप्राईज एलिमेंट आहे. तुम्हाला समजा अमुक एक पुस्तक, मला कुठलं पुस्तक शोधायचं आहे काही वेळेस आपल्याला कळत नाही,
तर ते तुम्ही याच्यामध्ये रँडमली ही प्रेझेंट होत आहेत पुस्तकं, त्यामुळे तुम्हाला कदाचित वेदावरती काहीतरी मिळू शकेल किंवा अचानक तुम्हाला ज्योतिषावरती मिळू शकेल किंवा त्याच्यामध्ये मी अलीकडे बघितलं तर ज्ञानदेवांची योग वशिष्ठ ज्ञानदेवांनी हे पुस्तक मी बघितलं, अर्थात त्याच्यावरती भाषेच्या अनुषंगानं त्याच्यावरती अनेक विचार आहेत की ते ज्ञानदेवांनी लिहिलं आहे की आणखी कोणी लिहिलंय, परंतु ते उपलब्ध आहे इथे तुम्ही पाहू शकता. तसंच मी ब्राउज 1001 रेअर बुक्स, तर तिथे आता हा 1001 आकडा जो आहे तो लवकरच 10,000 किंवा 25,000 असा होणार आहे. तर तुम्ही हे जर तुम्ही स्क्रोल डाऊन करत गेला तर तुम्हाला जसं लायब्ररीमध्ये बुकशेल्फ जसं दिसतं तसा हा बुकशेल्फ व्ह्यू आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला सर्व पुस्तकं जी आहेत ती तुम्ही 1000 च्या 1000 पुस्तकं तुम्ही या पद्धतीने पाहू शकाल. त्याची जी कवर सुद्धा जशी हे स्कॅनिंग अतिशय छान केलंय डिजिटायझेशन भांडारकर इन्स्टिट्यूटने, त्यामुळे त्याचं कवर सुद्धा जसं आहे तसं आपल्याला पाहायला मिळतं. ठीक आहे, तर आपण याच्यामध्ये आणखीन काही इंटरेस्टिंग सर्चेस परफॉर्म करून बघूया. आणि त्याच्यात काही जी फीचर्स आहेत, आता याच्यावर तुम्ही जर बघितलं तर ऑटोमॅटिकली सजेशन्स मिळतात, म्हणजे तुम्ही जो शब्द टाईप करायला जाल तर त्या शब्दाला धरून जर काही एखाद्या पुस्तकाचं टायटल असेल तर तुम्हाला त्याची ऑटोमॅटिकली सजेशन्स मिळतात. तर आपण आता आपण इंडिया हे सर्च केलं, हे अतिशय कॉमन वर्ड आहे त्यामुळे त्याला 66 रिझल्ट आलेत. डावीकडे आपल्याला जे हे जे फिल्टर्स आहेत हे, तर त्याच्यामध्ये फिल्टर्समध्ये तुम्हाला इंडिया संदर्भात जी पुस्तकं आली आहेत त्याच्यात जे जे लेखक आले आहेत त्या लेखकांची नावं तुम्हाला दिसतात. म्हणजे मला अमुक एका विशिष्ट लेखकाचीच पुस्तकं पाहिजे असतील तर तुम्ही तसा फिल्टर लावून ते तुम्ही तेवढीच पुस्तकं फिल्टर करू शकता. त्याच्यामध्ये आपण बघू शकतो का तुम्ही कुठलंही घ्या अप्लाय केलं तर ते तेवढंच, त्या लेखकाची समजा अनेक पुस्तकं असतील तर ती तेवढीच होती, त्याप्रमाणे तिथे टॅग आढळतो. आणि तसंच तुम्ही खाली आपण फिल्टरचा बॉक्स, त्याच्यामध्ये पब्लिशर वाईज लँग्वेज वाईज लँग्वेजचं, आता याच्यात इंग्लिशमधली पुस्तकं आत्ता उपलब्ध आहेत, परंतु भांडारकर इन्स्टिट्यूटच्या या रेअर बुक कलेक्शनमध्ये संस्कृत पुस्तकं आहेत, गुजराती पुस्तकं आहेत, मला वाटतं फ्रेंच वगैरे सुद्धा काही फॉरेन लँग्वेजेसमधली सुद्धा पुस्तकं आहेत, तर ती त्या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध होऊ शकतात. तसंच खालती सब्जेक्ट वाईज पब्लिकेशन इयर वाईज तुम्ही सॉर्टिंग करू शकता, तर ती फीचर्स त्याच्यामध्ये प्रोव्हाइड केले. ठीक आहे, आता आपण थोडक्यामध्ये त्याचं जे ऍडव्हान्स सर्च जे आहे ते पाहूया आणि मग आपण थांबूया. तर ऍडव्हान्स सर्चमध्ये याच्यामध्ये आम्ही तुम्हाला म्हणजे काही पुस्तकं म्हणजे जसं की एकच कीवर्ड तुम्ही सर्च केला तर तुम्हाला खूप जास्त रिझल्ट येतात, परंतु तुम्हाला त्याच्यामध्ये विशेष ज्याला आम्ही बुलियन ऑपरेशन म्हणतो इंग्लिशमध्ये किंवा आमच्या टेक्निकल याच्यामध्ये, तशा प्रकारचं सर्च तुम्ही परफॉर्म करायचं असेल तर हे तुम्हाला सोयीचं पडतं. आता आपण इथं उदाहरण पाहूया, आता फिलॉसॉफी असा सर्च केला तर किती रिझल्ट येतात पाहूया, आता 28 रिझल्ट आले त्याच्यामध्ये. तर आपण परत ऍडव्हान्स सर्चला जाऊया आणि आपण असं म्हणूया की आय वॉन्ट टू सर्च फिलॉसॉफी बट इट शुड नॉट इन्क्लूड रिलीजन, हा टायटलमध्ये रिलीजन शब्द असता का म्हणे, तर तुम्हाला असं लक्षात येईल की डज नॉट कंटेन, टायटल कंटेन्स फिलॉसॉफी अँड इट शुड नॉट कंटेन रिलीजन, असा जर आपण सर्च दिला तर मगाशी आपल्याला 28 रिझल्ट आले ते आता 21 रिझल्ट आले, म्हणजे 8 पुस्तकं अशी की ज्याच्यामध्ये फिलॉसॉफी आणि रिलिजन हे दोन्ही शब्द टायटलमध्ये आले. तर अशा प्रकारचे याच्यामध्ये अनेक सुविधा उपलब्ध आहेत आणि याच्यामध्ये आपण आता फुल टेक्स्ट आणि मेटा डेटा, तर आता आपण मेटा डेटा बेस्ड सर्च करतोय तर याच्यामध्ये आपण नंतर OCR सुद्धा याचं करणार आहे, ज्याच्यामध्ये फुल टेक्स्ट सर्च करता येईल, म्हणजे पुस्तकाच्या आतमध्ये जे कंटेंट्स आहेत त्याच्यावर आधारित देखील सर्च करून आपल्याला त्या पानापर्यंत पोहोचता येणं शक्य होईल. तर आपण जरूर या वेबसाईटवरती सर्वांनी वेळ व्यतीत करावा, कारण ही एक ऑनलाईन लायब्ररी आहे, तुम्ही अतिशय छान ही पुस्तकं वाचू शकाल. तुमचं सर्वांचं स्वागत आहे बोरीलिपच्या या डिजिटल लायब्ररीमध्ये, धन्यवाद. धन्यवाद कात्रे सर. या वेबसाईटवर आता 1001 पुस्तकं आहेत हे आपण पाहतोय, पण त्या वेबसाईटवर लवकरच 3000 पुस्तकं ही लोड होतील आणि एकूण योजना सुमारे 15,000 ते 20,000 चांगली पुस्तकं ही त्याच्यावरती ठेवण्याची आहे. अर्थातच कात्रे सरांनी सांगितल्याप्रमाणे ही काही डाउनलोडेबल नाहीत, परंतु कितीही वेळा वाचता येतील
आणि गेल्या 3 दिवसांमध्ये याला किती प्रतिसाद मिळालेला आहे हे जर पाहिलं तर 4,958 व्यक्तींनी त्या साईटला भेट दिलेली आहे. 6,77,000 पानं हे लोकांनी पाहिलेली आहेत. मी वाचलेली आहेत असं म्हणणार नाही, पुणेरी मनुष्य असल्यामुळे. आणि 9 देशांमधून या साईटला रिस्पॉन्स हा आत्तापर्यंत मिळालेला आहे. आणि कुठल्याही वेबसाईटच्या बाबतीत जो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असतो तो म्हणजे एक विजिटर आल्यानंतर त्या साईटवर किती वेळ रमतो, तर हा आकडा फार महत्त्वाचा आहे. हा आकडा महत्त्वाचा मानला जातो. तर तो आकडा या वेबसाईटच्या बाबतीत 28 मिनिटं इतका आहे आणि तो चांगल्यापैकी आकडा आहे असं कोणीही म्हणू शकेल असं मला वाटतंय कोणामध्ये. कार्यक्रमाच्या दुसऱ्या भागाकडे आपण आता वळूयात. आणि ज्यांनी आतापर्यंत किमान 4,000 मुलाखती आणि 4 पिढ्यांमधल्या व्यक्तींच्या मुलाखती घेतलेल्या आहेत, म्हणजे पणजोबा, आजोबा, वडील, मुलगा आणि आता कदाचित नातवंडांच्या सुद्धा मुलाखती त्याच घराण्यातले ते घेतील असे महाराष्ट्रातले प्रसिद्ध किंवा देशातले जगातले प्रसिद्ध निवेदक. आणि मुख्य म्हणजे ज्यांनी आपली चांगली चालू असलेली नोकरी ही सोडून देऊन निवेदन आणि मुलाखत घेणे वगैरे अशा स्वरूपाचा पत्रकारितेचा व्यवसाय आणि वेगळ्या प्रकारच्या पत्रकारितेचा व्यवसाय हा स्वतःहून स्वीकारला आणि तो स्वीकारून 38 वर्ष चालवला. कारण त्यांनी ती तो व्यवसाय पूर्ण वेळ सुरू केला तो दिनांक 30 मार्च 1980 या दिवशी चालू केला. तर ते श्रीमत सुधीर गाडगीळ यांना मी विनंती करतो की आपण कृपया मंचावर आसनस्थ व्हावे. श्री गाडगीळ यांना आतापर्यंत 52 पुरस्कार हे प्राप्त झालेले आहेत. आणि महत्वाची गोष्ट अशी की दूरदर्शन, आकाशवाणी, छापील मीडिया जो काही आहे तो सगळा, या सगळ्यावर त्यांनी काम केलेलं आहे. आणि ते अत्यंत फायदेशीर पद्धतीने केलेलं आहे. त्याचं कारण अत्यंत सोपं आहे की ते मुळातले कॉमर्सचे आणि कॉस्टिंग या विषयाचे विद्यार्थी आहेत. त्यांचे मुलाखत घेणारे आहेत श्री शैलेंद्र परांजपे. त्यांनाही मी विनंती करतो की आपण कृपया मंचावर आसनस्थ व्हावे. श्री शैलेंद्र परांजपे ही तितकेच अनुभवी असे पत्रकार आहेत. त्यांनी 30 वर्ष पत्रकारिता केलेली आहे. मराठी, हिंदी, इंग्रजी अशा सगळ्या भाषांमध्ये आणि परत एकदा प्रिंट, त्याच्यानंतर रेडिओ आणि टेलिव्हिजन आणि तत्सम इतर ज्या काही क्षेत्र असतील त्या सगळ्या क्षेत्रांमध्ये त्यांनी काम हे केलेलं आहे. ते सध्या DNA ह्या वृत्तपत्रामध्ये, ते वृत्तपत्र आता दुर्दैवाने पुण्यामध्ये नाही आहे परंतु मुंबईमधून त्याची आवृत्ती निघते, तर त्या वृत्तपत्रामध्ये ते वरिष्ठ सहाय्यक संपादक आणि मुख्यतः राजकीय विश्लेषक या नात्याने कार्यरत आहेत. मी फार वेळ न घेता या दोघांना विनंती करतो की कृपया आपण कार्यक्रमाचा प्रारंभ करावा. हॅलो, आवाज येतोय? चेक चेक, आवाज येतोय ना? थँक्यू. सुधीर गाडगीळ खरं तर या क्षेत्रामधले तेंडुलकर आहेत आणि आम्ही वर्षानुवर्ष मित्र आहोत, त्यामुळे फार नमनाला गळावर तेल वगैरे केलं तर ताबडतोब ते माझ्यावरच आक्रमण सुरू करतील. म्हणून थेट मुलाखत म्हणजे काय, तर त्यांच्या मुलाखती ज्या आहेत त्या आपण TV वर बघतो, सगळीकडे मुलखावेगळी माणसं पाहिलेली असतात आणि ते त्यातनं किस्से सांगतात, ते किस्से रंगतात. पण मुळामध्ये सचिन तेंडुलकर सिक्सर मारताना पाहिला तरी तो शिवाजी पार्कला राऊंड मारताना आपण पाहिलेला नसतो, फक्त सिक्स दिसते. तर ते राऊंड मारतानाचा तेंडुलकर दिसावा असंही प्रयोजन आहे असं मला सांगण्यात आलं होतं की गाडगीळ कळावे त्यांनी काय काय केलं आतापर्यंत. तर फार आधी न बोलता थेट मुलाखत सुरू करतो. आणि गाडगीळ, तुम्ही सदाशिव बेठी, लोणी विके दामल्या इथले, त्याच्यानंतर बरंच काय काय केलेलं आहे, पण मुळामध्ये बालपण कसं गेलं ते फार लोकांना माहिती नसतं. तर बालपणामध्ये गाडगीळ म्हणल्यानंतर, सदाशिव बेठीतले म्हणल्यानंतर, ते सगळं संध्याकाळ हातपाय धुवायचे, परवाचा संस्कार द्यावा, पुढे लाईट काय दिवा बिवा ते सगळं होतं का? सर्वप्रथम माझे ज्येष्ठ स्नेही बहुलकर वैशंपराव प्रदीप रावत भोपाल प्रभूषण, त्याचप्रमाणे श्रीनिवास कुलकर्णी या सर्वांचं मी मनापासून आभारी आहे.
कारण त्यांनी भांडारकर संस्थेमध्ये माझ्यासारख्या छोट्या माणसाची मुलाखत आयोजन करण्याचं ठरवलं. मी त्यांचा सगळ्यांचा मनापासून आभारी आहे. आपला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि सकाळपासून मला सगळे जे फोन येत होते त्यामुळे मी आतापर्यंत कधीही स्टेजवरनं बोलायला घाबरत नव्हतो. तर प्रसंग थोडा टेन्शनमध्ये गेलो कारण मला बहुतेक सगळ्या कट्ट्यांवरनं असे फोन आले की राष्ट्रीय उद्योग संघटनेचे अध्यक्ष शैलेश परांजपे आपली मुलाखत घेणार आहेत. तेव्हा जरा बेचारी बोला, जरा त्याला काहीतरी चिरकत जाऊ नका. तर त्याची खात्री त्याला नक्कीच आहे कारण तो मला त्या सगळ्यांपेक्षा जास्त ओळखू नये. आता त्याच्या प्रश्नाकडे येतो. बालपण, खरं तर माझं भाग्य असं की एकत्र कुटुंबामध्ये माझं संपूर्ण बालपण अगदी तिशीपर्यंत मी एकत्र कुटुंबामध्ये होतो. अनेक आत्या, अनेक काका, आई वडील, आजी आजोबा अशा चार पिढ्या घरातूनच सुरू झाल्या आणि त्यांच्यामध्ये वाढत गेल्यामुळे माणसाला सांभाळून घेणं, त्यांचे मूड सांभाळून घेणं याची सवय त्या एकत्र कुटुंबामध्येच मला मिळत गेली किंवा माझ्याकडनं घडवत गेले. त्या काळामध्ये आजी आजोबा असताना आजोबा माझे हे दासगणू महाराजांचे अनुग्रहित 1940 साली त्यांनी अनुग्रह घेतला होता आणि दासगणू महाराज जाण्यापूर्वी साधारण मला वाटतं मी शाळेमध्ये असताना 6वीत असताना 1962 मध्ये शांताबाई गोखले हिंदू महासभेच्या जिथे राहत होत्या तिथे दासगणू महाराज आलेले होते. तर मोठ्या मुलाचा मोठा मुलगा म्हणून मला ते त्यांच्याकडे घेऊन गेले आणि त्यांचं दर्शन घडवलं. मला आजही दासगणू महाराज आठवतात. भव्य शरीरयष्टी, मोठं कपाळ, उघडा बंब पोट आणि माझ्या कपाळावर हात ठेवला आणि त्या वेळेला ते काय बोलले ते मला कळण्याचं एवढ्यात मी समजून घेण्याचं वेळ नव्हतं. मी फोटो चालू याच्या जमलो होतो पण माझ्या आजोबांनी त्यांच्या डायरीत त्याची नोंद केली होती. ती डायरी आजोबा गेल्यावर सापडली आणि त्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की दासगणू महाराजांनी सांगितलंय तुझं चार खात्यामध्ये अडकलेले आहात, हा जरा वेगळ्या वळणाने गेला तो जरा अडवू नका. हे त्या